नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। या चॅनलद्वारे आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन उपयुक्त महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येतो, जशी की जॉब संबंधी, केंद्र सरकारचे जॉब, राज्य सरकारचे जॉब, सैन्यात काही भरती असेल त्या भरती संबंधी इन्फॉर्मेशन, इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड, अशी सगळी महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि असेच नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओच्या खाली जे लाल बटन दिसते त्या लाल बटनाला प्रेस करा आणि त्याच्या बाजूला जी घंटा दिसते ती दाबायला मित्रांनो विसरू नका। मित्रांनो, जसं की स्क्रीनवरती तुम्हाला दिसते, हा बरोबर मित्रांनो, महामेट्रो ह्याच्यामध्ये भरती निघालेली आहे। तर ह्या भरती संबंधी सगळी माहिती आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत। या भरतीसाठी कसं अप्लाय करायचं, आता ह्याच्यासाठी जे पात्र उमेदवार आहे त्यांच्याकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झालेली आहे, तर हे अर्ज कसे करायचे, ह्याच्यासाठी काय तुमची अर्ज पद्धती आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, परीक्षा शुल्क आहे का, वेतनमान किती आहे आणि नोकरीचं ठिकाण कुठे आहे, ही सगळी महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला आपण आता वेळ वाया न घालवता आपला आजचा महत्त्वाचा व्हिडिओ चालू करूया। तर ही राज्य सरकारच्या अंतर्गत ही भरती आहे महामेट्रो मध्ये। तर इथे तुम्हाला स्क्रीनवरती पेज ओपन दिसते, ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथून तुम्ही ओपन करून चेक करू शकता। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे ऑप्शन दिसतोय बघा, करिअर्स, ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय। करिअर्सवर क्लिक केल्यानंतर हे असं पेज आपल्याला ओपन होईल। इथे दिसतंय बघायला तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट नंबर, ऍडव्हर्टाइजमेंट फॉर लास्ट डेट वगैरे। तर हा पहिला जो ऑप्शन आहे नागपूर मेट्रो, रिक्वायरमेंट ऑफ एक्सपिरियन्स्ड एम्प्लॉईज फ्रॉम मेट्रो रेल, रेल्वे, रेल्वे PSU ऑन अ कॉन्ट्रॅक्ट डिप्युशन बेसिस फॉर द पिरियड ऑफ 5 इयर फॉर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड फॉर अ नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट। लास्ट डेट ह्याची दिलेली आहे 29/7 आणि डिटेल्स आपल्याला बघायचे आहे, इथे दिलेले अप्लाय हियर। त्याच्या आधी आपण डिटेल्स बघून घेऊया सगळे। तर डिटेल्स बघण्यासाठी इथे व्ह्यू वर आपल्याला क्लिक करायचे। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ही PDF ओपन होईल। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अ जॉईंट वेंचर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ही भरती आहे। सरकारी नोकरीची खूप छान संधी आहे आणि पे स्केल खूप सुद्धा छान आहे, आपण पुढे बघूयाच माहिती। पण मित्रांनो, या सुवर्ण संधीचा नक्की फायदा घ्या, जे ह्याच्यासाठी इलिजिबल आहे, ज्यांची पात्रता आहे त्यांनी नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा घ्या। तर रिक्वायरमेंट ऑफ एक्सपिरियन्स्ड एम्प्लॉईज फ्रॉम मेट्रो रेल और अ रेल्वे और अ रेल्वे PSU ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर द पिरियड ऑफ 5 इयर। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे पण 5 वर्षासाठी मित्रांनो हे कॉन्ट्रॅक्ट आहे, खूप लॉंग पिरियड आहे ह्याचा। फॉर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड फॉर नागपूर मेट्रो रेल, नागपूर मेट्रो रेल इथे हा प्रोजेक्ट आहे, त्याच्यासाठी ही वॅकन्सी निघालेली आहे। तर ह्याच्यासाठी कोणत्या पोस्ट आहे ते आपण बघूया। इथे दिलेलं आहे बघा, पोस्ट, नंबर ऑफ वॅकन्सी, पे स्केल किती आहे, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स किती लागणार आहे आणि एज लिमिट सुद्धा दिलेलं आहे। तर पहिली पोस्ट आहे ऍडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, इथे दिलेलं आहे बघा, त्याच्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी आहे तुमची 1। सिव्हिल डेपोट हे दिलेलं आहे बघा, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक 1 जागा ह्याची आहे। तुम्हाला पे स्केल आहे 1,00,000 पासून 2,60,000 पर्यंत इथे पे स्केल आहे। मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं दिलेलं आहे बघा, फुल टाइम BE BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग। मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं झालेलं पाहिजे। एक्सपिरियन्स इथे दिलेलं आहे बघा तुम्हाला, एज लिमिट सुद्धा दिलेलं आहे इथे खाली दिलेले आहे बघा। अ कॅन्डिडेट फ्रॉम मेट्रो रेल किंवा रेल्वेमधून तुम्ही ऑलरेडी जॉब करत असाल त्या ठिकाणी असेल तर काय करायचं, इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा पूर्ण। दुसरी पोस्ट आहे डिप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, ह्याच्या वॅकन्सी सुद्धा आहे 1। उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक इथे दिलेले आहे बघा, नंबर ऑफ वॅकन्सी आहे 1 इथे, 70,000 ते 2,00,000 पर्यंत तुम्हाला पे स्केल आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन BE BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तुमचं इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे।
कॅन्डिडेट शुड हॅव मिनिमम 8 इयर्स ऑफ टोटल एक्झिक्युटिव्ह एक्सपिरियन्स, 8 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि मॅक्झिमम एज लिमिट 45 वर्ष इथे दिलेलं आहे. पूर्ण डिटेल्स वाचून घ्या. तिसरी पोस्ट आहे इथे डिप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर रोलिंग स्टॉक फॉर नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट. त्याला पण पे स्केल दिलेलं आहे इथे 70,000 ते 2,00,000. एज्युकेशन क्वालिफिकेशन सेम तुमचं बीई बीटेक इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं पाहिजे आणि कॅन्डिडेट शुड हॅव 8 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. जसं मगाशी सेम पोस्टला पण 8 वर्षाचा दिलेला आहे त्यांनी, इथे पण 8 वर्षांचा तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमचं इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे. चौथी पोस्ट आहे इथे डिप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर पॉवर सप्लाय. याला पण एक पोस्ट आहे, 70 ते 2,00,000 पगार आहे. बीई बीटेक तुमचं इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग और अ रिलेव्हंट डिसिप्लिन फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ रेकॉग्नाइज इंडिया. इलेक्ट्रिक मधून तुमचं इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे, 8 वर्षाचा एक्सपिरियन्स हवाय. डिप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर हे आहे इलेक्ट्रिक किंवा सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून, ह्याची पण एक वॅकन्सी आहे, 8 वर्षाचा एक्सपिरियन्स हवाय. 70 ते 2,00,000 तुम्हाला इथे पे स्केल आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या जागा दिलेल्या आहेत मित्रांनो. सहावी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर, ह्याची पण एक वॅकन्सी आहे, 50,000 ते 1,60,000 इथे पे स्केल आहे. इंजिनिअरिंग तुमचं पाहिजे बीई बीटेक इलेक्ट्रिकल सिव्हिल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे आणि एज लिमिट इथे दिलेलं आहे 35 वर्ष. अशा प्रकारे मित्रांनो या सगळ्या जागा आहेत, पीडीएफ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तिथून चेक करू शकता. 8 जागांसाठी ही भरती आहे आणि 50,000 पासून जवळजवळ 2,60,000 इथे पे स्केल आहे. आणि नोकरीचं ठिकाण इथे नागपूर आहे, नागपूर इथे ही भरती आहे नागपूर मेट्रो मध्ये. सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे बघा, द सिलेक्शन मेथड विल बी कम्प्राइज पर्सनल इंटरव्ह्यू फॉलोड बाय अ मेडिकल एक्झामिनेशन एज पर पोस्ट कॅटेगरी. तुमचा इथे इंटरव्ह्यू होणार आहे. द कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर अ इंटरव्ह्यू बेस्ड ऑन देअर इलिजिबिलिटी एक्सपिरियन्स इन अ रिलेव्हंट फील्ड. तुमची इलिजिबिलिटी आणि तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार तुम्ही इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केले जाणार आहात. मेडिकल एक्झामिनेशन दिलेलं आहे इथे. अप्लाय कसं करायचं ह्या पोस्टसाठी, इलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे अप्लाय ॲज पर ॲप्लिकेशन फॉर्मॅट. खाली ॲप्लिकेशन फॉर्मॅट दिलेलं आहे. विथ ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट शुड बी अटॅचेड विथ ॲप्लिकेशन. जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते तुम्हाला त्याच्यासोबत अटॅच करायचे आहेत. द कम्प्लीट फील्ड ॲप्लिकेशन फ्रॉम अ शेड्यूल रीच द ऑफिस लेटेस्ट बाय 29/7/2021. 29/7 तुमचे जे ॲप्लिकेशन आहेत विथ डॉक्युमेंट तिथे पोचले पाहिजेत. त्यांनी दिलेला आहे इथे ॲड्रेस, त्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन पाठवल्यानंतर तुमच्या एलिजिबिलिटी आणि एक्सपिरियन्सनुसार ते तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट करतील आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. इथे दिलेलं आहे तुम्हाला नंतर काय काय डॉक्युमेंट लागणार आहे. सगळी इन्फॉर्मेशन नीट वाचून घ्या मित्रांनो. इथे दिलेलं आहे पूर्ण डिटेल्स. तुम्हाला इथे द एनवलप शुड बी प्रॉपरली सील्ड और सुपरस्क्राइब्ड विथ, ह्या इथे टाकायचे तुम्हाला नेम ऑफ पोस्ट, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात, पोस्ट कोड दिलेला असेल तिथे तो आणि कॅटेगरी कोणती आहे तुमची. टू द जनरल मॅनेजर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो भवन VIP रोड रामदास पेठ नागपूर, इथे तुम्हाला पाठवायचे तुमचे ॲप्लिकेशन. हे बघा इथे तुम्हाला ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट दिलेला आहे. इथे तुमचा फोटो लागणार आहे ॲप्लिकेशन फॉर्मॅट. To be filled in a bold English capital letter by the candidate in his own handwriting. तुम्हाला हा टाइप करायचा नाहीये मित्रांनो, तुमच्या हँडरायटिंग मध्ये तुम्हाला हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे. नेम ऑफ पोस्ट, पोस्ट कोड, नेम ऑफ कॅन्डिडेट, जेंडर तुमचं, डेट ऑफ बर्थ, एज किती दिलंय ते, परमनंट ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर, इथे ईमेल ID, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन 10th 12th ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन, अजून काही तुमचा डिप्लोमा असेल ते, पूर्ण सगळी डिटेल्स इथे भरायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतरच हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. इथे खाली फॉर्मचा फॉर्मॅट दिलेला आहे हे बघा. आणि तिथे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा, सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट, डिटेल्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट, डिटेल ऑफ वर्क एक्सपिरियन्स, तुमचे वर्क एक्सपिरियन्स जो असेल ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, NOC फ्रॉम करंट एम्प्लॉयर, जर तुम्ही कोणत्या आता करंटली वर्किंग करत असाल तर तिथून तुम्हाला NOC लागणार आहे,
आणि डिटेल्स ऑफ डीडी, तुम्ही जो डीडी भरणार आहे त्याचे डिटेल्स, असे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला या फॉर्म भरून त्याच्यासोबत पाठवायचे आहेत. तर मित्रांनो, ही गव्हर्नमेंटच्या अंतर्गत खूप छान भरती आहे. इंजिनिअरिंग वाल्यांसाठी तर खूपच छान वॅकन्सी आहे. पे स्केल सुद्धा खूप छान आहे मित्रांनो. त्याच्यामुळे या सुवर्ण संधीचा नक्की फायदा घ्या. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे, तिथून चेक करा. 29 जुलै ह्याची लास्ट डेट आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करा, कारण की हे तुम्हाला फॉर्म पोस्टाने पाठवायचे आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून ते पोस्टाने पाठवून द्या. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि या संबंधी तुम्हाला काहीही प्रश्न असतील, काहीही डाऊट असतील, तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला विचारा, आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि फॅमिली मेंबरला नक्कीच शेअर करा. अजून सुद्धा तुम्हाला कोणत्या गव्हर्नमेंट जॉबची, प्रायव्हेट जॉबची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती बरेच जॉब संबंधीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.